गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वजीताक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरु महिमा। गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी आपण सर्वजण आपले गुरुदेव परमपूज्य श्री हरिभाऊ जोशी निटूरकर महाराज यांच्या चरणकमली नतमस्तक होऊया। श्रीमद गुरुगीतेच्या दुसऱ्या अध्यायाचे आरंभी भगवान शिवशंकर म्हणतात, सद्गुरु ब्रह्मस्वरूप असून परमसुख प्रदान करतात। ते केवळ ज्ञानस्वरूप असून सुख दुःख शीत उष्ण इत्यादी द्वंद्व सहित असतात। ते आकाशाप्रमाणे सूक्ष्म परंतु सर्वव्यापी असतात। ते तत्त्वमसी आदी महावाक्यांचे लक्ष्यार्थ असतात। ते एक असून नित्य मलरहित असतात। ते अत्यंत शुद्ध असून अचल असतात। ते समस्त बुद्धिजीवांचे साक्षी असून भावनेच्या परे असतात। तत्व रज तम या तिन्ही गुणांनी रहित असतात। अशा या सद्गुरूंच्या चरणी मी अत्यंत नम्रभावाने नमस्कार करतो। सद्गुरु म्हणजे निर्गुण निराकार सच्चिदानंद परमात्म्याचे सगुण साकार स्वरूपच। एक अव्यक्त तर दुसरे व्यक्त, एक निर्गुण तर दुसरे सगुण। तत्वतः सगुण आणि निर्गुण ही दोन्ही रूपे एकच आहेत, परंतु आत्मस्वरूपाचे ज्ञान आपल्याला नसल्याने ते वेगवेगळे वाटतात एवढेच। परंतु एकदा का गुरुकृपेने या ज्ञानाची प्राप्ती झाली की ही दोन्ही रूपे भिन्न अशी वाटतच नाही। आत्मस्वरूपाच्या ज्ञानाची तळमळ केवळ सद्गुरूच दूर करू शकतात। म्हणून श्री समर्थांनी म्हटले आहे ना, सद्गुरु वाचून जन्म निष्फळ, सद्गुरु विना दुःखच सकळ, सद्गुरु वाचून तळमळ जाणार नाही। आत्मज्ञानाकरिता तळमळ करीत असलेल्या मुमुक्षूला करुणेने उपदेश करून त्याने अज्ञानाने धारण केलेल्या देहबुद्धीचे निर्मूलन करण्याकरिता आणि त्याला आपल्या मूळ स्वरूपाचे ज्ञान करून देण्याकरिता प्रत्यक्ष परब्रह्मच गुरु रूपाने प्रकट होते। याच कारणाने आपण सद्गुरूंना साक्षात परब्रह्म म्हणतो आणि अत्यंत श्रद्धाभावाने त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। सद्गुरूंचे स्वरूप अत्यंत व्यापक आहे। अखंड मंडलाकारम व्याप्तम येन चराचरम असे आहे। सद्गुरु साधकाला नुसते आत्मज्ञान देऊन थांबत नाही, तर ते त्याला आत्मसाक्षात्कार करून आत्मपदापर्यंत पोहोचवितात। सद्गुरु हे ब्रह्म आहे, आत्मा परमात्मा आहे, त्यांच्याजवळ आत्मज्ञान नांदत असते। सद्गुरूंचा कृपावरधस्त साधकाच्या मस्तकी लागतात, त्याला आत्मज्ञान प्राप्त होते। यासाठी सद्गुरु सेवेसारखे अन्य परमश्रेष्ठ साधन नाही। ज्या साधकाला सद्गुरूंचे भजन पूजन स्मरण आणि चरण सेवा करण्याची संधी मिळाली तो खरोखरी धन्य होय। याच संदर्भात समर्थ श्री रामदास स्वामींनी म्हटले आहे, म्हणून सद्गुरूंचे भजन जयासी घडे तो धन्य, सद्गुरु विन समाधान आणिक नाही। सद्गुरूंचा महिमा अगाध आहे। सद्गुरु सेवेने सर्व काही साध्य होते। सद्गुरु वाचून अन्य कोणतेही साधन नाही असे वेद संत महात्मे आवर्जून सांगतात। सद्गुरु सेवा करिता पाही ब्रह्म सायुज्य लागे पायी, सद्गुरु सेवा परते काही श्रेष्ठ साधन नाही। या संदर्भात परम वाज्रकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी म्हटले आहे, गुरु वाचून कोणालाही आत्मज्ञान मिळाले नाही, देव सुद्धा विना सद्गुरु सफल झालेले नाही। देवाधिकापेक्षा सुद्धा सद्गुरूंचे स्थान अधिक महत्वाचे आहे आणि मोठे आहे। भगवान श्रीकृष्णांनी आणि भगवान श्रीरामचंद्रांनी गुरुग्रही राहून सेवा केली होती। राम नामे करिता घोष तेने तुटती भवपाश, तोही शरण वशिष्ठाच गुरुभक्ती सादर। पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही म्हणवी गुरुभक्त, दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्य मुक्ती लागो। श्रीराम आणि श्रीकृष्ण स्वयं परब्रह्म असून सुद्धा त्यांनी आपल्या गुरुदेवांची सेवा करून एक आदर्श ठेवला। श्रीमद गुरु चरित्रात
सिद्धमुनी नामधारकाला सांगतात, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, त्यामध्ये बुडताची क्षण केवी होय। प्रियेचा जयाचे हृदयी श्री गुरु स्मरण, तोची त्रैलोक्य पूज्य जाण, अमृतपान सदा सगुण, तोची शिष्य अमर होय। सद्गुरु प्रसादाने साधकाला चराचरात यत्र तत्र सर्वत्र अनंत वेशात अनंत रूपात नसलेला भगवंत पाहण्याची दिव्य दृष्टी प्राप्त होते। सद्गुरूंच्या कृपेने जीव ब्रह्म ऐक्य घडून येते, जीवांची जन्म मरण्याची एकदाच कायमची सुटते। सद्गुरु हे अमृताचे सागर असतात, त्यांची घडी दोन घडीची श्रद्धाभावने केलेली सेवा सुद्धा भक्ताला मुक्तिरूपी अमृताचे पान करीते। मानवाचे उद्धार करणारे सद्गुरूपेक्षा अन्य कोणी श्रेष्ठ नाही। भगवंतांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायाच्या प्रारंभी दैवी संपदा घेऊन जन्मलेल्या साधकांची लक्षणे सांगितली आहेत। ती आपल्या परमपूज्य भाऊ महाराजांना तंतोतंत जुळतात। त्यांची शुद्ध सात्विक वृत्ती, अंतःकरणाची संपूर्ण निर्मलता, ज्ञानमार्गातील अत्युच्च अवस्था, भगवंताच्या नामांचे आणि गुणांचे संकीर्तन, वात्सल्यपूर्ण कोमल स्वभाव, मुखावर झळकणारे ज्ञानसंपदेचे तेज, क्षमाशीलता, धैर्य, मधुर वाणी, उत्तम वक्तृत्व कला, या गुणांनी संपन्न अशा आपल्या महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। आजच्या आपल्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाबरोबरच अजून एक दुग्ध शर्करा योग असा आहे की आपल्या परमपूज्य महाराजांचा 61वा मंगल सोहळा सुद्धा उद्या म्हणजे दिनांक 13 जुलै 2014 या अतिपावन दिनी साजरा होत आहे। या निमित्ताने आम्हा समस्त शिष्य परिवार शिष्य भक्त परिवाराची श्री भगवंताचे चरणी नम्र प्रार्थना आहे की आमच्या गुरुदेवांना उत्तम आयु आरोग्य लाभो आणि त्यांच्या सहस्त्र चंद्र दर्शनाच्या सोहळा सुद्धा आम्ही सर्वांनी इतक्याच उत्साहाने साजरा करावा। आपल्या परमपावन गुरुदेवांच्या चरणी पुनश्च कोटी कोटी प्रणाम। हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्, हरिओम तत्सत्।